अच्छा दहाड वाजत आहे त्याला काय वाटेल बाई आगन चालली बाया नाही त्यांना कुठं माहित आहे का भगवंत आहे म्हणून त्या भगवंताला सर्व अंगी डोळे आहे पण त्यांची गाडी कशी थांबेल सुद्धा मला आपल्या गाडीला पुढे सिग्नल आडवी आली तुझी सिग्नल खाली पाड गाडी आमची जाऊ दे खाली येणार नाही गाडी आमची तुझी माझी सल्ल्याची गोष्ट आणि त्याच्यात तुझा फायदा आहे डबे राहू दे इंजन मला वाटलं सल्ला असलं तर जाऊ दे बाबर आम्ही बायकांनी केवळ त्या कृष्णाच्या भीतीने अवतार बदलला अजून काय तू आला नाही जाऊ दे आम्हाला वाटा किती वेळी हेच म्हणता रे काय झालं अगं जरी तुम्ही अवतार बदलला जरी काही जरी केलं तरी त्या ठिकाणी मी आहे कोण तोच कृष्ण मी तो कृष्ण होय म्हणजे देव आंघोळ करून आम्ही कृष्ण काय पाहत नाही कृष्णाला तुम्ही ओळखता अरे रात्रंदिवस ही पोरगी त्याच्या डोळ्यात पडून राहते भक्ती करायला का भक्ती करायला म्हणजे प्रथम माझी माहिती सांगितल्याशिवाय कोणी मी तुम्हाला समजून येणार नाही काही हरकत नाही मथरे मी माझी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो मुली आहेत ना त्या मला हात जोडल्या हात जोडले हात जोडले बाबा डोळे बंद करा डोळे झाकायचे आज काय केलं तुझ्या मनात नाही काही तसं काय दाखल नाही अगं भगवंताची प्रतिमा हृदयामध्ये साठवायची ना म्हणून हात जोडा आणि डोळे बंद करा झाकले बाबा डोळे झाकले झाकले अरे मग मी आता सुरुवात करतो शाबा डोळे दाखवल्या आणि तुम्हाला कोंबड्या म्हणे दोन चार माहिती सांगायला सुरुवात
अगं मी माझ्या गुणाचं वर्णन सांगतोय तुला आणि तुझी भागोबाई कुठे झाली? मी कसे झटक्यावर आले मला काही समजलं नाही. देव ऐक ना, देव ओळखा मला. शंकर माळ्याचा तुला भाऊ आणि